तुमची प्रार्थना हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थना हेच मुचे मागणी। माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, दहा मुलांना घेऊन सुरू केली शाळा। जवळजवळ आता 300 मुलं आपल्या शाळेमध्ये शिकत आहेत त्यातल्या, आणि आनंद वाटेल सर मला सांगायला आज की कित्येक मुलांची भिक्षा मागायची आज थांबलेली आहे। आपण त्यांना सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतो, अट एकच की भिक्षा मागायला जायचं नाही, जे काय लागेल ते मी सगळं पोच करतो। शिक्षण असेल, त्यांना लागणारे इक्विपमेंट्स असतील, त्यांना लागणारं धान्य असेल। एक समाधान आहे की आज अगदी वय वर्ष 29 आहे, पण काहीतरी चांगलं करायचं प्रयत्न आहे। आणि मला सगळ्यात मोठा अभिमान काय वाटतो की ज्यावेळेस सोलापूरमध्ये आलो त्यावेळेस एकटा होतो, पण आज सोलापूरमधले कित्येक लोक असे आहेत की ती माझ्या पाठीशी उभा आहेत, आणि माझं ते सुदैव आहे की तुमच्यासारखे लोक आज इथं स्टेजवर बसलेले आहेत। आपल्याला यातून शिकायचंय, काहीतरी करायचं आयुष्यात, पुढं करून दाखवायचं आहे, आणि प्रत्येक जण करू शकतो। फक्त तुम्ही तुमच्या हाताचा चांगला वापर करा आणि धोक्याचा चांगला वापर करा। पाठीशी लोक आहेत, देणारे आहेत, फक्त आपण घ्यायला शिकलं पाहिजे। आणि कुणासाठी एक लक्षात ठेवायचं, हे मला माझ्यासाठी करायचंय, मला मोठं व्हायचंय, आणि यातून आणखी काही लोकांना, जो स्वतःसाठी जगतो तो मरतो, जो दुसऱ्यासाठी जगतो तो जगतो, हे लक्षात। तुम्हाला स्वतःला वर यायचंय, दुसऱ्याला, पोटासाठी सगळे जगतात लक्षात ठेवा, पण आपल्या मनासाठी आपल्याला लागायचं आहे। आणि स्वतःला विचारा, मला देवाने काय दिले। प्रत्येकाला देवाने काही ना काही देऊन पाठवले, लक्षात ठेवा। कुणीही इथं रिकामा आलेला नाही आहे, देवाने सगळ्याला दिलंय। या दोघा पती पत्नीना तुम्हाला वर आणायची बुद्धी दिली, आणि म्हणून ते हे काम करतायत। त्यांच्यासाठी काहीच नाही, त्यांची एक प्रार्थना गेली, पण देवाने सांगितलं अशा अनेक प्रार्थना आम्ही तुला देतो, त्यांना मोठं कर, ही माझी प्रार्थना आहे। आणि म्हणून तुम्हाला आज आपल्याला कुणाला काही काळजी करायची गरज नाही आहे। आता जोशी सरांनी सांगितल्याप्रमाणे स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे, आपण आपली हिंमत खर्चू द्यायचं नाही। मला प्रसाद तुमचं तर कौतुक आहे, तुमचा तर अभिमान आहे, पण तुमच्यापेक्षा ताईचा त्या अभिमान जास्त आहे तुमच्या सौभाग्यवतीचा, की तुमच्या ह्या कामामध्ये घरची शेती विकू देणारी मावली ही खरोखरच घर फार मोठी असली पाहिजेत। कारण निराधार बालकासाठी, आत्महत्या केलेल्या कुटुंबातल्या मुलांसाठी आपलं स्वतःची शेती विकायला लागणं हे फार मोठी हिंमत लागते। आणि आपल्या राज्याला, आपल्या देशाला अशा खूप मोठ्या लोकांची परंपरा आहे, परंतु आपण ती परंपरा फक्त पुस्तकात वाचतो, परीक्षेत लिहितो आणि नंतर विसरून जातो। त्याच्यामुळे आज सुद्धा अनेक प्रश्न समाजामध्ये जिवंत आहे। आणि मला वाटतं आपल्यासारखे जर लोक, जोशी सरासारखे आणि हे जे आपल्याला मदत करणारी मंडळी आहे, ही सगळी पुढे आले तर मला वाटतंय निश्चितपणे आपल्या समाजाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। कारण शेवटी काय, आयुष्य क्षणभंगूर आहे, काहीतरी आपण चांगलं केलं, आपल्याला हे याच्यासाठी केला होता, अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा, हे संत जे म्हणतात, शेवटचा दिस गोड व्हायचा असेल तर आयुष्यभर आपल्याला चांगलंच काम केलं पाहिजे, आयुष्यभर धडपडच केली पाहिजे, तरच शेवटचा दिस चांगला होतो। आणि या संतांच्या भक्तीप्रमाणे तुम्ही खरोखर चांगलं काम करतात, कारण आपल्या जे काय आपल्याला दिलेलं आहे नियतीनं, ईश्वरानं, निसर्गानं, त्याच्यातला काही भाग आपण परिसरासाठी, परिसरातल्या लोकांसाठी, धरतेमातेसाठी, पृथ्वीसाठी दिलं पाहिजे, आणि ही भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे। त्याबद्दल तुमचंसुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आपणा सर्वांना, आणि विशेषतः या बाळ गोपाळांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो। प्रसादची आणि त्याच्या पत्नीची, अनुची, कायम धडपड असते वेगवेगळ्या लोकांना संपर्क साधणे, कारण सातत्याने देणग्या मिळवणं, वस्तू मिळवणं ही खूप अवघड गोष्ट आहे। एखाद्या वेळेस कुणी त्याची देणगी देतं पण उद्याचं काय, परवाचं काय, ही समस्या जवळपास प्रत्येक सामाजिक संस्थांमध्ये आहे। आजपर्यंत एवढं परिस्थिती असताना सध्या कधी हार मानली नाही, कधी कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेतलं नाही जीवनात। जे आहे ते आहे, त्याला बदलू शकत नाही आहे, पण ह्याच्यावर मात करून आपण पुढे जाऊ शकतो, एवढं फक्त मी आजपर्यंत केलेलं आहे। आज सगळेजण आलात, मुलांच्या आनंदामध्ये सहभागी झालात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं आभार मानतो। आओ हम सब हाथ मिलाए, दिल से
चलो ना कस बघता न बोलता असा पाच मिनिट दहा मिनिट Yeah.
जिसकी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, जिसकी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, बोली सी न्यारी सी अच्छी सी आई कोई परी, मुस्कुराते संगीत की तरह ये तो लगे आमा के गीत की तरह, रारारू 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 बांधे धाले साए हो I'm not afraid.